आपण काय केलं तीन वस्तूंची तुलना पाहिली तीन तुलना मध्ये काय पाहिलं रे सर्वात उंच वस्तू पाहिली आणि सर्वात ठेंगणी वस्तू पाहिली हो की नाही तर आता काय करायचंय मी तर खूप साऱ्या वस्तू मांडलेल्या आहे तर मला ह्याच्यातल्या तुलना करून सांगायचं सर्वात उंच आणि सर्वात ठेंगणी वस्तू सांगायची कोण येतं आहे रा चल वैष्णवी मला ह्या काठ्यामध्ये सर्वात उंच आणि सर्वात ठेंगणी काठी दाखव रा ही काठी का सर्वात उंच आहे आणि ही काठी सर्वात ठेमणी आहे बरोबर छान आता तिथे काही रंगांचे डबे ठेवले बघ मैत्रीण त्याच्यामध्ये मला सर्वात उंच डबा आणि सर्वात ठेंगणा डबा दाखव हाय डबा उंच आहे आणि हाय डबा छोटा आहे म्हणजे छोटा म्हणजे आहेच म्हणजे कसा आहे ठेंगणा बरोबर छान छोटा आहे म्हणजेच कसा आहे ठेंगणा आहे हा आता बघ बरा इथं एक बिल्डिंग ठेवलेली आहे की नाही तीन बिल्डिंग आहेत की नाही आता मला ह्याच्यात सर्वात उंच सर्वात ठेंगणी दाखव ही बिल्डिंग सर्वात उंच आहे आणि ही बिल्डिंग सर्वात आहे बरोबर खूप छान बघा ही सर्वात उंच आहे आणि त्या मनाने ही कशी आहे ठेंगणी आहे आता बघ मी तर काही बत्त्या ठेवलेल्या आहेत की नाही किती आहेत मग मला ह्याच्यात ते दाखव बरं सर्वात उंच आणि सर्वात ठेवणी ठीक नंगत सेवा ठीक आहे आणि बरोबर पहा सर्वजण तिने दाखवलेलं बरोबर आहे ना काय सर्वात उंच आहे आणि ही काय सर्वात ठीक आहे तर तुम्ही आता मला सांगा बरं तुमच्या मैत्रिणीं मते आता आपण बघू की सर्वात उंच कोण आहे आणि ठीक कोण आहे चला वैष्णवी बघ बरं तुझ्या तीन मैत्रिणी आले बघ बरं तर मला सांग बरं इथं जाऊन यांच्यामध्ये सर्वात उंच कोणती आणि सर्वात ठेंगणी कोणती बघ बर बरोबर छान बघा इथे किती सुंदर पद्धतीने सर्वात उंच आणि सर्वात ठेंगण ओळखले की नाही तर तुम्ही आता आसपास तुम्हाला ज्या काही वस्तू दिसतात त्या तुमच्या पालकांना शिक्षकांना सर्वात उंच आणि सर्वात ठेवण्या वस्तू दाखवा